नमस्कार, चंद्रकांत बेस्टे यूट्यूब चॅनलच्या एका नवीन भागात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या परेलच्या मठात जाणार आहोत, परेलचा मठ एक्सप्लोर करणार आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा या परेलचा मठ पाहणार आहात. तर कृपया जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला माझ्यासोबत आज आपण परेलचा मठ एक्सप्लोर करूया. ईश्वरी इच्छा, त्यांचे संकेत जाणून केलेली एखादी अशक्य ती गोष्ट शक्य कशी होते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे परळसारख्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात सुस्थापित झालेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्तीस्थान परळमठ हे होय. सेंट्रल रेल्वे मेकॅनिक इन्स्टिट्यूट या ठिकाणी 1997 साली काही समवयस्क तरुण मित्रांनी सचिन शेट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली येथील वनसदृश्य एकांत असलेल्या भागात औदुंबराच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची स्थापना करून नियमित पूजा अर्चना सुरू केली. सगळ्यांचा हातभार लागला आणि कालपरत्वे त्यात भरच पडत गेले. कोणतीही प्रसिद्धी न करता निव्वळ स्वानुभव आणि साक्षात्कार झाल्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांचा ओघ सुरू झाला. 2003 साली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सगुण मूर्तीची मोठ्या उत्साहात आणि आनंदात प्रतिष्ठापना करण्यात आली. 2013 साली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आदेशानुसार गाभाऱ्याची निर्मिती प्रत्यक्षात आली. भक्तांना येणारे अनुभव, अस्तित्वाची प्रचिती, अनुभूती कर्णोपकरणी झाल्याने अनेक ख्यातविख्यात प्रतिष्ठित व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नित्यनेमाने विशेषतः गुरुवारी मठात आवर्जून उपस्थित राहतात. मठात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दैनंदिन सेवा सकाळी 6 वाजता स्नान आणि आरती, दुपारी 12 वाजता नैवेद्य, संध्याकाळी 4 वाजता सायन स्नान आणि 5 वाजता आरती, संध्याकाळी 7 वाजता आरती भर होते. दर गुरुवारी आणि रात्री 9 वाजता हुक्का आरती होते. दर गुरुवारी रात्री 10 ते 11 पर्यंत सेवेकऱ्यांची भक्तगणासह भजन सेवा, त्याचप्रमाणे वार्षिक प्रमुख कार्यक्रम साजरे केले जातात. गुढीपाडवा,
श्री सत्यनारायण महापूजा, श्री स्वामी प्रकट दिन महाप्रसाद होतो, श्री स्वामी पुण्यतिथी, गुरु पौर्णिमा, श्रावणी गुरुवार, प्रत्येक गुरुवारी अभिषेक केले जातात, घटस्थापना, नवरात्री, दसरा, श्री दत्त जयंती आणि महाप्रसाद, त्याचप्रमाणे मठ व्यवस्थापन प्रतिवर्षी अक्षय तृतीया शुभ दिनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या वसतिस्थानाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरी करते. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद, सेवेकरी आणि भक्तांच्या अमूल्य सहकार आणि सहभागाच्या बळावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पालखी सोहळा महाप्रसाद यांचे आयोजन नित्यनेमाने या मठात करण्यात येते. या कार्यक्रमात असंख्य उपस्थित भक्तजनांना अनेक प्रसिद्ध यश गायक गायिका श्री स्वामी समर्थ महाराजांची स्तुतीपर भजनं आणि भक्तिगीते गाऊन संपूर्ण वातावरण सौम्यमय करण्याच्या दुर्लभ संधीचा सेवा लाभ घेतात. मठ व्यवस्थापनातर्फे मठ परिसरात नियमित आरोग्य शिबिर आयोजित केले जाते, तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमही राबवले जातात. नमस्कार, मी सौ नमिता नितीन ढमाले राहणार परळ. एक वर्ष झाले मी स्वामी सेवेसाठी इथे या परळ मठात येते आहे. खूप म्हणजे खूपच अनुभव चांगला आहे. टेन्शन्स असतात किंवा मानसिक जो त्रास आहे तो इथे आल्यानंतर खूप कमी होतो आणि स्वामींची सेवा करत राहा एवढंच सांगेन. नमस्कार, माझं नाव सुधीर शेट्टी, मी इथे हॉटेलमध्ये कामाला आहे. माझा मधला टाईम असते, फ्री टाईम असते 4 ते 6, ते मी इथे येऊन मठाचा सेवामध्ये टाइम स्पेंड करतो. मला इथे येऊन फार छान वाटते, मनाला शांती वाटते आणि मी सर्वांना सांगेन की तुम्हाला काही त्रास असेल देवापुढे या आणि ते सांगून तुम्ही तुमचं मन मोकळं करून घ्या. स्वामी समर्थ. Thank you.
नमस्कार, माझं नाव आकाश रामचंद्र गुरव, श्री स्वामी संपन्न. मठाबद्दल सांगायचं झालं तर बरंच काही आहे सांगायचं असेल. मठात येण्यामागचं कारण स्वामींनी प्रत्यक्ष दृष्टांत देऊन या देहाला या मठात सेवेचा लाभ दिला. त्यानंतरला मठात येणं झालं, स्वामींच्या कृपेने सेवा झाली. अतिशय सुंदर वातावरण परळ मठामध्ये. परळ मठाचं स्थान खूप वेगळं आहे ह्या देहासाठीच नाही तर ह्या देह मठामध्ये जितके काही भक्त येतात सर्वांचा एक वेगवेगळा अनुभव आहे. या मठात येण्यामागचं कारण अतिशय सुंदर वातावरण आणि परळ मठाचे सेवेकरी असतील आणि जे काही पारंपरिक पद्धतीने इथे सजावट केली जाते मठाची आणि त्या हिशोबाने इथे सर्व काही कार्यक्रम केले जातात. अक्षय तृतीयाचा कार्यक्रम असेल, अजून बरेचसे वर्षभरात कार्यक्रम होत राहतात आपल्या मठामध्ये. आणि मठात आल्यानंतर ना अतिशय सुंदर वातावरण आहे इकडे, वेगळी प्रचिती आहे. स्वामींचा सहवास आहे या मठाला, स्वामींची जाणीव होते या मठात आल्याच्या नंतरला. शंकर महाराजांचा फोटो आहे, खूप सुंदर वातावरण आहे मठामध्ये. सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे या मठात या आणि प्रत्येकाने आपापला अनुभव घ्या. नमस्कार, मी श्रुतिका सूर्यकांत जोशी, राहणार परळ. परळ म्हणण्यापेक्षा मी स्वामींच्या इथेच राहते असं म्हणायला हरकत नाही, कारण परळ म्हणजे आमचं स्वामींचंच स्थान आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाला येणार आवर्जून इथे भेट द्यावी स्वामी मठाला, कारण काय हे स्वामींचं मठ आहे म्हणजे आपलंच निवासस्थान आहे असं समजून यावं. जसं आपण आपल्या घरामध्ये वावरतो तसं इथे वावरायला मिळतं, जसं आपल्या घरात आपण पूजा करतो तशी इथे आपल्याला पूजा करायला मिळते. आणि प्रत्यक्षात इथे कुठलंही बंधन नाही, काही नाही, कोणीही यावं, कुठल्याही जाती धर्माच्या माणसाने यावं, कोणीही यावं आणि कधीही दर्शन घ्यावं त्याचं कुठलंही इथे बंधन नाही. पुष्कळ पुष्कळ काही गोष्टी आहेत की ज्या मी जसं मला सांगावं वाटतं तसं इथे प्रत्येक जण येईल आणि त्याचा अनुभव घेईल आणि त्यांनाही असंच सांगावं वाटेल पण ते मुखातून बाहेर पडणार नाही. त्याची प्रचिती आपल्याजवळ राहते आणि ती आपल्याकडे बघितल्यानंतरच दुसऱ्यांना कळते की अरे हिला ती प्रचिती आलेली आहे, म्हणून ती आता समाधानी आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझं नाव वंदना सुनील गलाटे. मला माझ्या घरमालकाने मी 1 वर्ष झालं फक्त परेलमध्ये आले राहायला आणि मग माझ्या घरमालकाने मला सांगितलंय स्वामींबद्दल की मध्यरात्री उठून 3 वाजता जप करायचा. त्याच्या अगोदर मी पूर्ण फंगस इन्फेक्शननी पूर्ण माझं शरीर सडलेलं होतं, मला कपडे पण घालता येत नव्हते. आणि मी मध्यरात्री स्वामींचा जप करायला लागले, 1 आठवड्यात बिन औषधाचे पूर्ण माझ्या जखमा गेल्या. त्या दिवसापासून मी आजपर्यंत रोज मठामध्ये येते आणि माझ्या जीवनात खूप आनंद उत्साह आणि स्वामींनी इतके चमत्कार माझ्या जीवनात करायला लागलेत की मी जगाला ओलडून ओलडून सांगावं की मठामध्ये चला स्वामी समर्थांच्या सेवेला. खरोखर स्वामी समर्थांनी माझ्या गरीब विधवा बाईची प्रत्येक हाक ऐकली आणि प्रत्येक हाकेचं उत्तर दिलं. स्वामींनाही धन्यवाद करते. Thank you.
नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.